हाय फ्रेंड्स, प्रियंकाज कुकिंग वर्ल्ड मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। वडापाव, अगदी बरोबर, आज मी आपल्या सोबत शेअर करणार आहे वडापावची रेसिपी। त्याचबरोबरच वडापाव सोबत खाल्ली जाणारी लाल चमचमीत चटणीची रेसिपी देखील शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। चला तर मग या अमेझिंग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण वडापाव करिता लागणारा बटाट्यांचा मसाला तयार करून घेणार आहोत, म्हणजे बटाट्याची भाजी तयार करून घेणार आहोत। गॅसवर ठेवलेला आहे पॅन, ॲड करत आहे 2 चमचे तेल। तेल छान गरम झालेलं आहे। ॲड करत आहे 1 चमचा राई, सोबतच आपल्याला ॲड करायचं आहे 1/2 चमच हिंग। थोडं सॉटे करून घ्यायचं आहे आणि 7 ते 8 फ्रेश करी लिव्स, त्याने खूप छान फ्रॅग्रन्स येणार आपल्या पोटॅटोच्या भाजीला। सोबतच मी ॲड करत आहे तयार केलेला ठेचा। ठेच्याची रेसिपी आपण बघून घेऊयात। इथे मी घेतलेल्या 7 ते 8 लसणाच्या कड्या, 2 जिंजरचे तुकडे, 4 हिरव्या मिरच्या, 1 चम्मच जिरे। आता आपण हे सगळे मसाले आहेत त्यांना ग्राइंडिंग जारमध्ये ॲड करून छान आपण फाईन पेस्ट तयार करून घेऊयात, म्हणजेच छान ठेचा तयार करून घेऊयात। ठेचा टाकून झालेला आहे। आता याला ठेच्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनटाकरिता। ॲड केलेले मसाले आपण छान परतून घेतलेले आहेत आणि आता ॲड करत आहे सीझनिंग्स। 1/2 चमच हळद, चवीप्रमाणे मीठ आणि लगेच आपल्याला ॲड करायचं आहे 4 मध्यम आकाराचे बॉईल केलेले पोटॅटोज। मी हाताने स्कूस करून घालत आहे आणि आता मी स्मॅशरचा यूज करून त्यांना पूर्णपणे छान मॅश करून घेत आहे। पोटॅटो छान बॉईल झाल्यामुळे ते इझिली छान स्मॅश होत आहेत आणि बघू शकता तुम्ही पोटॅटो छान मऊ आणि खूप सुंदर छान स्मूथ स्मॅश करून घेतलेले आहेत। बटाट्याची भाजी तयार आहे। ॲड करत आहे छान हिरवी हिरवी फ्रेश कोथिंबीर आणि आपल्याला छान परत एक वडा मिक्स करून घ्यायचा आहे। आहे की नाही झटपट पोटॅटोची भाजी तयार झालेली आहे आपल्या वडापावकरिता। आता आपण वळूयात नेक्स्ट स्टेपकडे। आता आपल्याला वडापावकरिता लागणार आहे बॅटर, तर आपण बॅटर तयार करून घेऊयात। इथे मी घेतलेलं आहे 1/2 कप बेसन, ॲड करत आहे 1/2 चमच हळद, 1 चम्मच तिखट, 1/2 चमच धनेपूट, चवीप्रमाणे मीठ। छान व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला छान लम्स फ्री बॅटर तयार करायचं आहे। मी इथे 1/2 कप बेसन घेतल्यामुळे 1/2 कप पाणी यूज करत आहे आणि हा रेशो आपल्याला फॉलो करायचा आहे। परफेक्टली अशा प्रकारचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे लम्स फ्री। बॅटर तयार झालेलं आहे, भाजीही छान थंड झालेली आहे। चला तर आपण याचे छान बॉल्स तयार करून घेऊयात। मध्यम आकाराचे मी वडे तयार करून घेत आहे। अशा प्रकारे तुम्ही छोटे मोठ्या साईजचे वडे तयार करून घेऊ शकता आपल्या आवडीप्रमाणे। आणि आता या उरलेल्या सगळ्या मिश्रणाचे आपण अशा मध्यम आकाराचे वडे तयार करून घेऊयात आणि आपले वडेही तयार झालेले आहेत। चला तर आता आपण हे जे वडे आहेत यांना फ्राय करून घेऊयात। तळण्याच्या आधी आपल्याला बॅटरमध्ये ॲड करायचं आहे 1/2 चमच बेकिंग सोडा, त्याने खूप छान आपले जे वडे आहेत ते छान फुलणार। आणि आता तयार झालेले बटाट्याचे वडे बॅटरमध्ये घालायचं आहे, व्यवस्थित कोट करायचं आहे आणि कोट करून झाल्यानंतर आपल्याला तेलात फ्राय करून घ्यायचं आहे। आणि आपल्याला गॅसचा फ्लेम आहे तो मिडियमवर ठेवायचा आहे। जर तुम्ही लो फ्लेमवर बटाटे वडे फ्राय केले तर खूप जास्त ऑइली होतात, तर लो फ्लेमवर फ्राय न करता आपल्याला मीडियम फ्लेमवर फ्राय करायचे आहेत। अधूनमधून यांना चेक करत राहायचं आहे आपल्याला 5 ते 6 मिनिटाकरिता। छान बाहेरून खूप सुंदर गोल्डन रंग येईपर्यंत बटाट्या वड्यांना फ्राय करून घ्यायचं आहे। बटाटे वडे फ्राय करून तयार झालेले आहेत। काय सुंदर दिसत आहेत ना बटाटे वडे। चला यांना काढून घेऊयात आणि आता वडापाव तयार करून घेऊयात। इथे मी पाव घेतलेला आहे वडापावकरिता। आता मी ग्रीन चटणी घालून घेते। जर तुमच्याकडे ग्रीन चटणी अवेलेबल असेल तर नक्की ग्रीन चटणीचा यूज करा, नाही केलं तरीही चालेल। पण स्टॉलवर अशाच प्रकारे छान ग्रीन चटणी, त्याच्यानंतर लाल चमचमीत चटणी आणि आपला हा वडापाव, आणि तुम्ही यासोबत फ्राय केलेली मिरचीही सर्व करू शकता, त्याने खूप भन्नाट टेस्ट येते। चला तर मग आता क्विक आपण चमचमीत लाल चटणीची रेसिपी बघून घेऊयात। पॅन ठेवलेला आहे गरम करायला। ॲड करत आहे 1 चमचा तेल, सोबतच ॲड करत आहे 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या। छान फ्राय करून घेऊयात। लसणाच्या पाकळ्या थोडे फ्राय झाल्यानंतर आपण यात ॲड करणार आहोत 1/2 कप शेंगदाणे, त्यांनाही छान थोड्या वेळ फ्राय करून घेऊयात।
लसणाच्या पाकळ्या आणि शेंगदाणे छान फ्राय झालेले आहेत. आता ऍड करूया 2 टेबलस्पून तीळ. तिळालाही छान व्यवस्थित भाजून घेऊयात याचा कच्चेपणा जाईपर्यंत. आता मी ऍड करत आहे 1 चमचा लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ, सोबतच मी ऍड करत आहे 1/2 कप डेसिकेटेड कोकोनट. कोकोनट फ्लेक्स ऍड केलं तरीही चालेल. छान व्यवस्थित परत एक वडा भाजून घेऊयात. आता मी ऍड करत आहे सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे बारीक शेव 2 टेबलस्पून. जर तुमच्याकडे बारीक शेव अवेलेबल नसेल तर तुम्ही आपण बटाटे वडे फ्राय करताना जे छोटे छोटे शेव म्हणा किंवा भजी म्हणा तयार होतात ते घातलं तरी चालेल. त्यामुळे आपली चटणी आहे ते अजूनच चटकदार आणि चमचमीत तयार होते. तर आता या मिश्रणाला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता चमचमीत लाल चटणी तयार झालेली आहे. आणि आजची ही खूप टेस्टी स्ट्रीट स्टाईल वडापावची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की घरी बनवून बघा. आवडल्यानंतर कमेंट्स करायला विसरू नका. त्याचबरोबरच प्रियंकाज कुकिंग वर्ल्डला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण शेअरिंग इज केअरिंग. आपण भेटणार आहोत पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. आणि आजची रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.